आपण आतापर्यंत जो विषय पाहिला तो आपल्या ध्यानात येईल की आपल्याला शेवटी एकच ध्येय गाठायचं असतं आणि ते म्हणजे आपण सुखी जीवन जगणं. आपण आयुष्यभर सुखी जीवन जगावं अशी अपेक्षा करतो पण सुखी जीवन आपल्या वाटायला येत नाही. त्याचं कारण काय ते आपण शोधत नाही आणि ज्या वेळेला कारण शोधतो त्यावेळेला ते चुकीचं असतं हे मी आतापर्यंतच्या प्रवचनात सांगितलं. वास्तविक सुखी जीवन जगणं हे फार सोपं आहे पण हे सोपं असूनसुद्धा कठीण होऊन बसलेलं आहे. त्याचं एकच कारण ते म्हणजे शहाणपणाचा अभाव. माणूस हा किती शिकला म्हणजे आपण म्हणतो बाबा तो ग्रॅज्युएट आहे, डबल ग्रॅज्युएट आहे, PhD आहे, डॉक्टरेट केलेली आहे, अमुक आहे तमुक आहे आपण सर्व म्हणतो. पण ह्याचा अर्थ त्याला सुखी जीवनाची गुरुकिल्ली ठाऊक आहे असं नाही. आणि ह्याचा परिणाम असा होतो की माणूस शिकलेला असो किंवा न शिकलेला असो, सुसंस्कृत असो किंवा कुसंस्कृत असो, सुसंस्कृत म्हणजे सो कॉल्ड संस्कार आणि कुसंस्कार म्हणजे काय ते निराळ सांगायला नको. पण ह्यांना सुद्धा सुखी जीवनाची गुरुकिल्ली ठाऊक नसते. पुष्कळ शिकलेले लोक किंवा स्वतःला पुरोगामी समजणारे लोक स्वतःला नास्तिक समजण्यात भूषण मानतात. वास्तविक नास्तिक स्वतःला म्हणून घेण्यात काय भूषण आहे मला ठाऊक नाही. पण वास्तविक मी नास्तिक आहे म्हणून मी फार शहाणा आहे असं ज्यानं वाटतं तो त्यांचा समज चुकीचा असतो. नास्तिक असू दे नाही तर आस्तिक असू दे, शहाणपण नावाची गोष्ट वेगळीच असते. आणि म्हणून हे जे शहाणपण आहे हे शहाणपण आपल्या जीवनामध्ये कसं मिळवायचं ते जर आपल्याला ठाऊक नसेल तर जीवनामध्ये सुखी जीवन आपल्या वाटायला येणार नाही. आणि म्हणून मी आज 5-6 दिवस जे सांगतो आहे त्याच्यामध्ये विचारांचं महत्त्व सांगतो आहे. वास्तविक विचार ही आपल्या जीवनाची गुरुकिल्ली आहे. मी एका वाक्यात तुम्हाला सांगतो विचारांचं महत्त्व. विचार म्हणजे विश्वाचा सम्राट आहे. सम्राट म्हणतो ना आपण, म्हणजे तो सर्वावर राज्य करतो असा सम्राट. हा विचार हा सगळ्या जगावर राम आपलं राज्य चालवतो, तो आपल्यावर राज्य चालवतो, सर्वावर राज्य चालवतो. सगळं जे चाललेलं आहे चांगलं किंवा वाईट, इष्ट किंवा अनिष्ट, बरं किंवा बुरं, हे सर्व विचारातून चाललेलं आहे. विचार जर वाईट असेल तर जीवनसुद्धा त्याप्रमाणे घडत जातं आणि विचार जर चांगले असतील तर जीवनसुद्धा त्याचप्रमाणे घडतं आणि घडत जातं. पण आपल्याला हे ठाऊक नाही. विचार नावाची गोष्ट आपल्या ठिकाणी नांदते, त्या विचारांचं आपल्यावर अधिराज्य चालतं, विचारांचं सामर्थ्य प्रचंड आहे आणि हे विचारांचं प्रचंड सामर्थ्य लक्षात घेऊन जर आपण जीवन जगलो नाही तर आपल्याला सुखी करण्याचं सामर्थ्य ब्रह्मदेवाला पण नाही. आणि म्हणून विचारांचे सामर्थ्य मोठे. विचारांचे सामर्थ्य मोठे, विचारांचे सामर्थ्य मोठे, सांगताती पैसगुरु अंतर मन हे कल्पतरी. अंतर मन हे कल्पतरी.
विचारांचे सामर्थ्य मोठे आपल्या ध्यानातच येत नाही. विचारांचं मोठं सामर्थ्य आहे आणि ते विचार आपलं नशीब घडवितात किंवा बिघडवितात. आज आपण कपाळाला हात लावतो आणि आपण म्हणतो आपलं नशीब फुटकं, माझं नशीब वाईट, देवाचा कोप झाला, मूळ पुरुषाचा रोष झाला, कोणीतरी करणी केली, कोणीतरी मूठ मारली, आपण नवस फेडला नाही, आपण तीर्थयात्रेला गेलो नाही, आपण उदी भस्म फुकलं नाही, उदी भस्म कपाळाला लावलं नाही, ही दुःखाची कारणं. गंमत अशी आहे, ह्याचा आणि आपल्या दुःखाचा काळीचाही संबंध नसतो. तुम्ही नवस फेडला किंवा नवस फेडला नाही, देवाला काहीही पडलेलं नाही. तुम्ही उपास केले नाहीत किंवा केले, देवाला त्याचं काहीही पडलेलं नाही. आपण तीर्थयात्रा केल्या किंवा न केल्या, देव तुमच्यावर रागावणार नाही. पण गंमत अशी आहे की आम्हाला आमचे धर्म मार्तंड सांगतात, अमुक करा म्हणजे देवाची कृपा होईल, तमुक करा म्हणजे देवाचा कोप टाळेल, वगैरे वगैरे गोष्टी सांगून आपल्या सर्वांना कर्मकांडामध्ये गुंतून टाकतात. वास्तविक या कर्मकांडाचा आणि परमेश्वराचा काळीचाही संबंध असतो. जिथे आपल्या पृथ्वीला अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये बिंदूचं स्थान आहे, तिथे तुमच्या कर्मकांडाला विचारतो कोण? आताच बघा, गुजरातमध्ये एवढा मोठा अर्थक्वेक झाला, त्यामध्ये किती लोक मेले, लक्षावधी लोक मेले असं म्हणतात, पेपरमध्ये वगैरे येतं. आता तुम्ही लक्षात घ्या, एवढी माणसं मेली. आता परमेश्वर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे असता तर असा भूकंप झाला असता का आणि एवढी माणसं मेली असती का? परमेश्वराच्या दरबारामध्ये याची खिचगंटी पण नाही. जसे तुमच्या पायाच्या खाली किती ढेकून मेले, किती ढेकून उरले आणि किती ढेकून जन्माला आले याचा हिशेब तुम्ही ठेवत नाही, तसं परमेश्वराच्या दरबारामध्ये सुद्धा तुम्ही किती आलात, किती गेलात, किती उरलात त्याचा हिशेबसुद्धा तिकडे नसतो. ह्याचं कारण काय? अनंत कोटी ब्रह्मांड त्याच्यामध्ये आपल्याला स्थानच नाही आहे, म्हणून आपण त्याच्या खिचगंटीत पण नाही आहे. हे आपण जर लक्षामध्ये घेतलं तर आपण नेमकं काय करायला पाहिजे ते तुमच्या ध्यानात येईल. आपल्याला जे करायला पाहिजे ते निसर्गाच्या नियमांना अनुसरून जीवन जगायचं आहे, हे लक्षामध्ये घेऊन जीवन जगायचं आहे. हे जर तुम्ही विसरलात आणि निसर्गाच्या नियमांना लाथा मारत 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 जर तुम्ही जीवन जगण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला आम्हाला वाचविण्याचं सामर्थ्य ब्रह्मदेवाला पण नाही. लक्षात ठेवा की आपण शेवटी हे जे जग चाललेलं आहे ते परमेश्वराच्या लहरीवर चाललेलं नाही, परमेश्वर त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. तर हे सगळं जे चाललेलं आहे ते निसर्गाच्या नियमाप्रमाणे चाललेलं आहे आणि हे जे निसर्गाचे नियम जे आहेत हे सर्वांना सारखे लागू असतात. डॉक्टर लागूला पण सांगायचा मुद्दा असा की हे निसर्गाचे जे नियम आहेत हे याच्या यावर सर्वांना लागू असतात. ही गोष्ट आपण जर ध्यानात घेतली तर उपासना करायचं म्हणजे काय करायचं, पूजा करायची म्हणजे काय करायचं, भजन करायचं म्हणजे काय करायचं, हे तुमच्या ध्यानात येईल. म्हणून मी सांगितलं की आपण शुभचिंतन करणं हेच देवाचं ध्यान, शुभ इच्छा करणं ही देवाची प्रार्थना, शुभ बोलणं हे देवाचं भजन आणि शुभ करणं हे देवाचं पूजन असं जीवनविद्या सांगते. तुम्ही हे जर केलं नाही आणि बाकीचं कर्मकांड करत बसलात काही उपयोग नाही. दोन तास सासूबाई जप माळ करते, जप करते, माळ ओढते,
आणि दोन तास झाले की सुनेला छळते, काय उपयोग त्या जपाला, काय अर्थ आहे? तू जप केला नाहीस तरी चालेल, पण सुनेला चांगला वाजव. पण आपल्याला कळतच नाही, दोन दोन तास पूजा चाललेली असते आणि पूजेला जर बायकोनी गंध उगाळून ठेवला नाही तर बायकोच्या सात पिढ्यांचा उद्धार. याला काय पूजा म्हणतात? भजन करताना टाळ वाजवायला चुकला की तो टाळ त्याच्या कपाळावर घालतात, याला काय भजन म्हणतात? याला भजन म्हणत नाही, ध्यानाला बसतो. लोकांना असं वाटतं काय ध्यान करतोय, पण हे ध्यान बायकोचं ध्यान करतोय, हे लोकांच्या ध्यानात येत नाही, हे फक्त त्यालाच कळतं आणि देवाला कळतं. मला सांगायचा मुद्दा असा, ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा तुम्ही एकच गोष्ट करा, जे मनामध्ये विचार येतील तो चांगलाच असला पाहिजे. एवढं फक्त जागृततेने पहा. म्हणून म्हटलंय ना, काल आम्ही बघेन जो सावधतो सुखी असं आपण म्हटलंय, जो सावधतो सुखी, म्हणून आपल्या मनामध्ये जो विचार येतो तो चांगलाच असला पाहिजे, वाईट नाही. एवढं तुम्ही जर काळजी घेतलीत ना तर तुमच्या जीवनामध्ये काळजी करण्याचा प्रसंगच येणार नाही. पण हे आम्हाला समजत नाही, आम्ही भलतंच काहीतरी करत बसतो आणि शेवटी त्याच्यातून काही फलनिष्पत्ती होत नाही. म्हणून मी नेहमी पुन्हा पुन्हा सांगतो, परमेश्वर तुमच्यावर कृपाही करत नाही आणि कोपही करत नाही, तर तुम्ही जे कर्म करतात, विचार उच्चार आचार, ते विचार उच्चार आचार जसे तुम्ही करता त्याप्रमाणे ते विचार उच्चार आचार बुमरँग होऊन तुमच्याकडे परत येतात आणि तुमच्या सुखदुःखाला कारणीभूत ठरतात. आणि म्हणून तुमच्या जीवनाचे शिल्पकार तुम्ही आहात हे तुम्ही विसरू नका. तुमच्या जीवनाचे शिल्पकार तुम्ही आहात, परमेश्वर नाही किंवा सो कॉल्ड नियती नाही, हे आपण लक्षात ठेवायचं. आणि म्हणून डॉक्टर मर्फी एके ठिकाणी सुंदर रीतीने सांगतात, ते असं म्हणतात, जस्ट ॲज वॉटर टेक्स द शेप ऑफ द पाईप इट फ्लोज थ्रू, सिमिलरली द लाईफ प्रिन्सिपल फ्लोज थ्रू यू अकॉर्डिंग टू द नेचर ऑफ युअर थॉट्स. लक्षात घ्या की आपल्या ठिकाणी जे विचार निर्माण होत असतात त्या विचारांचं स्थान आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाचं असतं आणि ते आपल्या जीवनाला कसा आकार देतात ते ह्या डॉक्टर मर्फीने फार सुंदर शब्दात सांगितलं आहे, की ज्याप्रमाणे पाण्याचा ओघ, आता करणमध्ये निरनिराळ्या ठिकाणी घरं आहेत, तिकडे निरनिराळ्या तऱ्हेचे प्रत्येक ठिकाणी नळ आहे, आता पाणी जे येतं नदीतून ते निरनिराळ्या नळ्यातून वाहतं, आणि निरनिराळ्या नळ्यातून ते पाणी वाहतं, आणि ते जे पाणी आहे त्या पाण्याला जो आकार प्राप्त होतो तो त्या नळ्याप्रमाणे होतो. नळी जर मोठी असेल तर आकार मोठा, नळी जर लहान असेल तर आकार लहान, त्याच्याहून लहान असेल तर आकार लहान. आणि म्हणून नळीचा जो आकार तो आकार पाण्याला प्राप्त होतो. तसं आपल्या ठिकाणी जे विचार निर्माण होतात चांगले किंवा वाईट, त्या विचाराप्रमाणे आपल्या ठिकाणी जे लाईफ प्रिन्सिपल सतत वाहत असतं ते लाईफ प्रिन्सिपल म्हणजे जीवनशक्ती. ही जीवनशक्ती जी आहे, चैतन्य शक्ती जी आहे, ती विचारांच्याद्वारे विचारांच्या नळीतून वाहते आणि आपल्या जीवनाला आकार देते. एवढं जर तुम्हाला समजलं तर सावध कुठे राहायचं ते तुम्हाला कळेल. एकदा हे तुमच्या लक्षामध्ये आलं की आपलं जीवन सुखी करायचं का दुःखी करायचं हे तुमच्या ध्यानात येईल. आणि दुःखी जीवन कोणालाच नको असतं, प्रत्येकाला सुखी जीवन पाहिजे असतं, पण सुखी जीवनासाठी जे करायला पाहिजे ते आम्ही करत नाही,
आणि जे करायला नको त्या अनेक भानगडी आम्ही करत बसतो। म्हणून मी तुम्हाला सांगतो, हे पै तुम्हाला जे करायला शिकवितात त्याला पैचा खर्च नाही, काही खर्च नाही, कष्ट नाही, तुमचा अमूल्य वेळ खर्च करायचा नाही। ज्या वेळेला तुम्हाला रिकाम पण मिळेल त्यावेळेला तुम्ही ही प्रार्थना, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे ही प्रार्थना म्हणत राहायचं। ही ईश्वरा ही प्रार्थना जी आहे, इट इज अ गोल्ड माइन ऑफ गोल्डन थॉट्स। मी कालच सांगितलं की तुमचं लाईफ प्रिन्सिपल म्हणजे जीवनशक्ती आज अनिष्ट विचारातून वाहते आणि तुमच्या जीवनामध्ये सर्व प्रकारचं अरिष्ट, सर्व प्रकारच्या अनिष्ट गोष्टी, सर्व प्रकारची संकट, सर्व प्रकारच्या आपत्ती आणि विपत्ती, सर्व प्रकारचं दुःख तुमच्या जीवनामध्ये निर्माण होण्यास कारणीभूत ठरतं। आणि म्हणून याला उपाय काय? याला उपाय एकच, चांगले विचार करणं। आपण म्हणतो माणूस बिघडला म्हणजे काय, माणूस बिघडला म्हणजे काय, त्याचे दोन डोळे होते ते तीन झाले, दोन कान होते ते चार झाले, नाक होतं सरळ ते चपट झालं, काय झालं? बिघडला माणूस म्हणजे काय झालं? माणूस बिघडला म्हणजे त्याचे विचार बिघडले, माणूस बिघडला म्हणजे विचार बिघडले। समाज बिघडला म्हणजे काय झालं? समाजाचे विचार बिघडले। आज जगामध्ये सर्व ठिकाणी दुःख आहे का? लोकांचे विचार बिघडले। आज लोक विचार करताना अविचार करत असतात, विचारांच्या नावाखाली अविचार करत असतात, धर्माच्या नावाखाली अधर्म करीत असतात, देवाच्या नावाखाली नको त्या गोष्टी करत असतात, संस्कृती म्हणत म्हणत विकृतीकडे वळतात आणि अनिष्ट नियती निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात। पाप पुण्याच्या कल्पना तर एवढ्याच चुकीच्या आहेत की कशालाही पाप समजतो आणि कशालाही पुण्य समजतो। इतकंच नव्हे तर पापाला पुण्य समजतो आणि पुण्याला पाप समजतो, अशी परिस्थिती आहे। आणि ह्याच्यातून सर्व प्रकारचं अनिष्ट आपल्या जीवनामध्ये निर्माण होतं हे त्याचं कारण आहे। म्हणून आपल्याला जर सुखी व्हायचं असेल तर अगदी सोपी तुम्हाला मी जीवनाची गुरुकिल्ली तुमच्या हातात देतो। तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल ना तर तुमचं काडीचंही नुकसान न करता, हे अंडरलाईन करा, तुमचं काडीचंही नुकसान न करता तुम्ही इतरांना यथाशक्ती सुखी करण्याचा प्रयत्न करा आणि काय जीवनामध्ये चमत्कार होतो तो पा। इट इज सो सिंपल, इट इज सो इझी। तुम्ही फक्त एवढंच करायचं, आपलं नुकसान करून न घेता कुठल्याही प्रकारे आपण स्वतःला त्रासात न टाकता इतरांना जेवढं सुखी करता येण्याचा प्रयत्न तुम्ही कराल तितक्या प्रमाणामध्ये ते सुख तुमच्याकडे बुमरॅंग होऊन परत येईल, म्हणजे तुम्ही सुखी व्हाल आणि इतरही सुखी होतील। ही एक गंमत आहे, हा सुखी होण्याचा सोपा मार्ग आहे, अतिशय सोपा मार्ग आहे। म्हणून सुरुवात विचारांपासून करा, कारण विचार आपण आपल्या डोक्यामध्ये करत असतो, मनामध्ये करत असतो, विचार आपल्या डोक्यात चाललेले असतात, पण त्या विचाराबद्दल आपल्या ठिकाणी कुठल्याही तऱ्हेचं भान नसतं, ज्ञान नसतं, अवधान नसतं, अनुसंधान नसतं, स्मरण नसतं, आणि त्याचा परिणाम असा होतो की आपले विचार भरकटत चाललेले आहेत आणि त्या भरकटलेल्या विचारांमध्ये आपण फरफटत चाललेलो आहोत हे आपल्या ध्यानातच येत नाही, आपल्या ध्यानात येत नाही। आणि जेव्हा आपल्या जीवनामध्ये अनेक तऱ्हेची संकटं निर्माण होतात तेव्हा आपल्याला असं वाटतं, अरे मी तर कोणाचं वाईट पण केलं नाही आणि असं असून सुद्धा माझ्या जीवनात वाईट का घडलं। ज्यांना आपण सज्जन माणसं असं म्हणतो, ती सज्जन माणसं मनामध्ये काय विचार करतात ते पहा। ते काळजी करतात, चिंता करतात, दुःख करतात, दुसऱ्यांना मनातल्या मनात
शाप देतात, दुसऱ्यांच्या मनातल्या मनात तिरस्कार करतात, अनेक अनिष्ट गोष्टी ते मनातल्या मनात करत असतात, बाहेर त्यातलं काही नसतं. आपण म्हणतो मनुष्य सज्जन, पण एवढ्या अनिष्ट गोष्टी तो मनात करत असतो ते आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून आपण म्हणतो हा एवढा मोठा सज्जन माणूस आहे, मग ह्याच्या वाट्याला दुःख का आलं. आणि म्हणून या संदर्भात डॉक्टर मर्फीने असं म्हटलंय, थॉट्स ऑफ जेलसी, फिअर, वरी अँड अँझायटी टिअर डाऊन युअर नर्व्ज अँड ग्लँड्स, ब्रिंगिंग अबाउट फिजिकल अँड मेंटल डिझिजीस ऑफ ऑल काइंड्स. गॉड हॅज नथिंग टू डू with unhappy or chaotic conditions in the world. All these conditions are brought about by man's negative and destructive thinking. It is therefore silly to blame God for your troubles and suffering. तुमच्या ध्यानात येईल की आपल्या जीवनामध्ये जे अनिष्ट गोष्टी घडतात, मिझरी, सफरिंग, केओस, डिझिजीस, या सर्वाला आपण कारणीभूत असतो, देव किंवा दैव नव्हे हे आपल्या लक्षात येत नाही. आणि आपण या गोष्टीवर जो इलाज किंवा उपाय करण्याचा प्रयत्न करतो तो काल म्हटल्याप्रमाणे आग लागलाय रामेश्वरला आणि बंब चाललाय सोमेश्वरला. म्हणून जीवनविद्या असं सांगते, धावाधाव करू नका, पळापळ करू नका, फक्त थाईचं वैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्रा जपावा सर्व काळ, याविण आणिक नाही पई साधन, वाहत असे आण विठोबाजी, तुका म्हणे आहे सोपे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतोय. काय बघा, ते तुकाराम माय सांगतात, तुम्ही कुठेही इकडे तिकडे धावपळ करू नका, थाईचं वैसोनी करा एक चित्त. तुमचं जे विचार जे इकडे तिकडे 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 चालले भरकटले आहेत ना, ते अगोदर एक चित्त करा, त्याला एक दिशा द्या. आणि एक दिशा देण्यासाठी देवाचं स्मरण करा, देवाचं चिंतन करा, शुभ चिंतन करा. एवढं केलं की तुमच्या जीवनाला दिशा मिळेल. आज दिशाहीन जीवन चाललेलं आहे, त्याला दिशा मिळणं हे महत्त्वाचं आहे. आता तुकाराम महाराज शपथ घेऊन सांगतात, विठोबाची आण घेऊन सांगतात, बाकीचे लोक शपथ घेतात ते मोडण्यासाठी, पण तुकाराम महाराजांसारखे जे संत असतात ते मोडण्यासाठी शपथ घेत नाही. सांगायचा मुद्दा असा की ही जी शपथ घेऊन तुकाराम महाराज सांगतात, लक्षात कोण घेतो? लक्षात कोण घेत नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, शहाणा तो धनी घेतोय. ते म्हणजे जर शाणा असेल तर तुकाराम महाराज म्हणतात, मी सांगतो ते तुम्हाला पटेल, आणि मी सांगतो ते तुम्हाला पटलं नाही तर तुम्ही शहाणे का मूर्ख हे तुम्ही म्हणा, आम्ही म्हणणार नाही, असं तुकाराम महाराज म्हणतात. या संदर्भात एक गोष्ट सांगतो. एक राजा होता, त्या राजाचा एक आवडता पोपट होता. तो इतका आवडता पोपट, इतका आवडता पोपट की राजाने त्या पोपटाची सगळी व्यवस्था पाहण्यासाठी 21 माणसांची कमिटी नेमली. किती? 21 माणसांची कमिटी. कशासाठी? पोपटाची व्यवस्थित रीतीने काळजी घेण्यासाठी. आणि सांगून ठेवलं, या पोपटाची काळजी घ्या, ह्याला सर्व प्रकारचे जे काय पाहिजे ते द्या, काय झालं तर लगेच डॉक्टरला दाखवा वगैरे वगैरे, पण ह्या पोपटाची काळजी घेतली पाहिजे. आणि शेवटी एक सांगितलं, हा पोपट मेला असं जो कोणी मला येऊन सांगेल त्याची गर्दन मी छाटून टाकेन. झालं. आता मनुष्य जन्माला आला तो कधीतरी मरणारच. आता पोपट काय तो अमर आहे? चल, एक दिवस पोपट मेला. आता पोपट नेल्यानंतर ही 21 माणसांची जी कमिटी, ती त्या ठिकाणी बसले त्या पोपटाच्या सभोवती आणि कपाळाला हात लावून बसले.
आता काय करायचं हा सांगतो तू जाऊन सांग, तो सांगतो तू जाऊन सांग, एकमेकांकडे बोट करतायत जाऊन सांग जाऊन सांग म्हणून, कोणी जायला तयार नाही. तो म्हणतो तू जा, तो म्हणतो तू जा, मुद्द्यावरून गुद्द्यावर आले, एकमेकाने एकमेकांचे गळे धरले. इतक्यात तिथून एक साधू येत होता. त्या साधूंनी पाहिलं भांडतात कशाला, लोक भांडायला लागले ना की संतांना मोठं आश्चर्य वाटतं, हे भांडतात कशाला, कळलं की नाही भांडण्याचं काही कारण आहे का. तर त्या साधूला मोठं आश्चर्य वाटलं, हे माणसं 21 माणसं भांडतात कशाला. तो तिकडे आला, अहो थांबा म्हणा रे, काय चाललंय तुमचं, अहो काय चाललंय म्हणजे काय, आम्ही सांगतो त्याप्रमाणे हा करत नाही, तो म्हणतो हा करत नाही, तो म्हणतो हा करत नाही, आज मग काय, अगोदर तुम्ही बसा म्हणाले. मग सगळ्यांना बसवलं आणि आता मला सांगा की तुमचं हे काय चाललं आहे, कशासाठी तुम्ही एकमेकांची भांडताय. त्याने सांगितलं हे बघा, त्याने बघितलं काय बघितलं, इथे पोपट पडलाय, अहो ते बघा बघितलं, मग पुढे काय, अहो तो पोपट, मग पुढे काय, अहो तू मेला मरू दे, अहो एवढं सोपं असतं तर काय पाहिजे होतं, अहो हा पोपट राजाचा आणि हा पोपट जर मेला असं मला येऊन जर कोणी सांगितलं तर मी त्याची गर्दन छाटणार असं राजाची हुकूम. मग आता सांगा आमच्यापैकी जर कोण गेला तर आमची काय गत होणार, म्हणून आम्ही कोणी जायला तयार नाही आणि म्हणून आमचं हे भांडण, का कोणीतरी सांगितलं पाहिजे. एवढंच ना मी सांगतो बघा, एवढं इतकी साधी गोष्ट तुम्हाला करता येत नाही मूर्ख, पण मी सांगतो म्हणाल. ते 21 लोक एकमेकांकडे आणि खुणा करायला लागले की याचं डोकं फिरलंय. तो म्हणाला एवढंच सांगायचं ना की राजाला की तुमचा हा पोपट मेला, ठीक आहे हे माझं काम म्हणाल, तुम्ही आता निश्चिंत राहाल. हो म्हणाले, गेला हा साधू राजाकडे गेला आणि निरोप पाठवला, अर्जंट काम आहे. त्यावर राजाने त्याला बोलवलं, भाऊ तू अर्जंट काम कसलं काढून आणला. म्हणा राजा काय सांगू, तुला एक अत्यंत महत्त्वाची बातमी सांगण्यासाठी मी इथे आलेलो आहे. तो म्हणलं काय, तुझा पोपट, तुझा पोपट, अरे बोल पुढे काय झालं, तुझा जो पोपट आहे ना त्या पोपटाने हात असे केलेत म्हणजे पंख, पाय असे केलेत, डोळे वर जाईलेत, श्वास चालत नाही, गाढवा, मग पोपट मेला म्हण ना, ते तुम्ही म्हणा. आम्ही म्हणणार नाही, तुम्ही म्हणा. याला शहाणपण म्हणतात. अरे 21 लोक होते मूर्ख होते म्हणून ते भांडत होते आणि हा शाणा मनुष्याने ते भांडण तर मिटवलंच, पण राजालाही बातमी जाऊन सांगितली आणि सगळं काही व्यवस्थित केलं. म्हणून जगामध्ये शाणे लोक पाहिजेत. त्यासाठी जीवन विद्या पाहिजे. भला कर, कल्याण कर, रक्षण कर.